राम राम मंडल। निसर्ग प्रेमी, बीज प्रेमी बंधु आणि भगिनींनो, माझं नाव रमेश साखरकर, मुक्काम भिल्ली, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आपणा सर्वांना एवढं सांगू इच्छितो, मी शेतीचे हे बियाणं सांभाळण्याचे काम का करतो आणि कोणासाठी करतो। मी पारंपरिक बियाणे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याजवळ 200 प्रकारच्या बियाण्याचा संग्रह आहे। त्यात डाळवर्गीय आहेत, वेलवर्गीय आहेत, भाजीपाला वर्गीय आहेत, कंदवर्गीय आहेत, फळवर्गीय आहेत, चारा वर्गीय आहेत, इत्यादी प्रकारच्या एकूण 200 प्रकारच्या बियाण्याचा एक संग्रह करून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक अल्पसा प्रसार करत आहोत। मी पारंपरिक बियाणे याकरता सांभाळत आहोत, देशी बियाण्यामध्ये सुगंध आहेत, चव आहेत, पौष्टिकता आहेत, स्वादिष्ट आहेत, टिकाऊ आहेत आणि उत्पन्न होण्याची हमी आहेत, म्हणजे खात्रीसुद्धा आहेत। एक वेळचं भान राखून आपणाला संदेश देण्याचेच प्रयत्न करतो। एका छंदाचं वटवृक्ष कसं झालं ते मी पुढील काव्यातून आपणास सांगतो। न कळे जे झाड लाविले मी, न कळे जे झाड लाविले मी, ते काटेरी झाड होते। फुला फळांची अपेक्षा का करावी, कारण त्यास काटेच काटे होते। जी वाट मी अजूनही शोधता, मला मिळता ती मिळे ना, जशी काळ्या फुट्ट अंधारात दडून गेली। गणिताचे आकडे चुकावे तसेच माझे झाले, जीवनात शेवटी शून्य हाती आले। त्या शून्यास लकीर देता आकड्यात रूपांतर झाले। मित्र हो, एका आईवडिलाच्या संदेशाने आणि संकल्पनेतून ही प्रेरणा मिळाली। माझे वडील तेव्हा संकरित बियाणं आलं तेव्हा म्हणायचे, डाटूट बोलणं तो घर में सोना, पतला पतला बोलणं तो सालभर रोना। बाबूरे, हे बियाणं घरचं असल तरच तू डाटूट पेरू शकती, अन्यथा पेरू शकणार नाही। आणि आई म्हणायची, नया नऊ दिन पुराना सौ दिन, बाबू रे तुले एक दिवस देशी बियाण्यावर यावं लागन, त्याला वेळ का लागे ना, कारण बियाणं असन तर शेती आहे, बियाणं नसन तर शेती नाही आहे। आणि अनुभवातून माझा प्रश्न पुढे आलेला तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। माझ्याजवळ शेती आहे, माझ्याजवळ शेतीचं शेती करण्याचं ज्ञान आहे, पूर्व मशागत करण्याचं माझ्याजवळ थोडीफार स्मरण शक्ती बुद्धी आहे, तर बियाणं कोणाचं असलं पाहिजे, कारण जुनी एक मन आहे, उपसलं आणि खुपसलं, ढोल्यातून काढलं का पेराचं झोपेतून उठल्याबरोबर, हे फक्त मित्र घरच्याच बियाण्यातून होतो। याकरता मी या पारंपरिक बियाण्याचा परिसरामध्ये एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेऊन कार्य वाढवण्याचे प्रयत्न करत आहोत। ते पंचसूत्री कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत। गाव गाव में बीज महोत्सव बनाना और महिलाओं को बीज संभालने की जन जागृति करना। दूसरा आहे, किसानों ने किसानों को बीज के लिए गोद लेना। तीसरा आहे, कॉलेज के लड़के लड़कियों को साथ लेकर देशी बीजों से हरी भरी खेती करके किसानों को दिखाना। चौथा आहे, अनाज की प्रक्रिया करके भावी पीढ़ी को पौष्टिक आहार बना के व्यसन मुक्त बनाना। आणि पाचवा आहे, पूर्वजों का अनुभव साथ लेकर चार दीवारों के अंदर नहीं तो खेतों के अंदर बीज विद्यापीठ खड़े करना। हे पंचसूत्री कार्यक्रम कृतीतून पुढे जात आहे। मित्र हो, मला दोनदा लफवा झाला आणि दोनदा लफव्यातून जर इथपर्यंत असन तर आपली सेवा धरती मातेची आणि बियाण्याची सेवा करण्याची मला संधी दिली असन, त्याकरता एक आदर्श बीज ग्राम उभं करण्याची ही माझी एक संकल्पना आहे आणि परिसरामध्ये तो प्रयत्नसुद्धा सुरू आहे। आणि त्या आदर्श बीज ग्राममधून शेतकऱ्यांचा त्या परिसरामध्ये विभागामध्ये विदर्भामध्ये
जो आत्मविश्वास वाढला त्या शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासातून शेतकरी एकत्र येऊन विनोबाजीची आठवण झाली भूदान चळवळीची, का शेतकऱ्यांनी स्वतःची 2-2 एकर जमीन आणि आर्थिक मदत देऊन एक ग्रुप तयार करून एक बियाण्याचं बीज विद्यापीठ, तर त्याला सर्वांच्या मते लोक बीज विद्यापीठ हे नाव देऊन त्याला पुढे नेण्याचे अल्पसे प्रयत्न सुरू आहेत आणि ते लोकांकडून होऊन राहिलं ही या देशी बियाण्याची एक यशोगाथा किंवा पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आहे. मित्र हो, कदाचित अमरावती जिल्ह्यात जर आलेस, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सीड बँक आहे आणि ते सीड बँक गावोगावी उभ्या व्हा ह्या एक अल्पसा प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नाला आपणा सर्वांची आशीर्वादाची सहकार्याची जोडीची गरज आहे आणि वेळेच्या अभावी मी चित्रीकरण आपल्याला आणलं असून मी दाखवू शकत नाही, फक्त 1-2 तुम्हाला उत्पन्नाचे पिकाचे ते एक दाखवत आहोत. कारण देशी बियाण्यामध्ये ही आज तुरीचे जे प्रकार आहेत, काही तूर आहेत, गजरा तूर आहेत, पांढरी तूर आहे, लाल तुरी आहे आणि निवड तुरीच्या एका टोकाटोकावर कितपर्यंत ते एक फलधारणा झालेली आहे. जर देशी बियाणं जर आपल्याला इतकं उत्पन्न देत असेल तर खरंच आपल्याला इतर बियाण्याची गरज पडेल का? आणि हे बियाणं माझ्याशी रात्रंदिवस बोलत असतो, रात्रंदिवस हितगुज करत असतो. हे बियाणं बोलतात, नन्नासा अस्तित्व है मेरा, नन्नासा अस्तित्व है मेरा, पर लोग करते है गुणगान, मिट्टी में मिल जाऊ तो कार्य कर दू महान. धन्यवाद. आणि सरांना थोडी एक विनंती आहे, कपाशी बद्दल तुम्ही एक जे काही करत आहात, माझ्याजवळ 615 सुद्धा कपाशी आहेत आणि अशा 6-7 सर्वेवाण्याच्या व्हेरायटी आहेत, पण मध्य विदर्भात जर शेतकऱ्यांना कपाशीतून जर अन्न काढायचं असेल तर मध्य विदर्भातील कपाशी मूळ 1007 जात होती, मला 1007 कपाशीच्या फक्त सरांकडून 5 जर बिया मिळाल्या तर देशाचं ऋण देशाकडून फेडणं होणार, शेतकऱ्याकडून होणार नाही. फक्त 1007 बियाणं आम्हाला जर दिलं, कारण 1007 बियाण्यावर लाल्या येत होता, पानं गळत होतं, काड्या होत होत्या, तरी परत फुटवे फुटून आम्हाला ते देत होतं, ते आम्हा शेतकऱ्यांना नेत नव्हतं. आणि माझ्या गावाच्या नावावरून एक आठवलं आहे, बियाणं दिल्लीत नाही, बियाणं भिल्लीत आहे. धन्यवाद. धन्यवाद.